शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. घाटमात्यासह भीमा खोऱ्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या जोरावर सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण 100% पाणी साठ्याच्या दिशेनं वाटचाल करत असताना रविवारी संध्याकाळनंतर संभाव्य पूर परिस्थिती नियंत्रणासाठी धरणातून भीमा नदीच्या पात्रात 40,000 क्युसेक तसंच धरणावरील जलविद्युत निर्मितीसाठी 1,600 क्युसेक असे मिळून 41,600 क्युसेक विसर्गानं पाणी सोडण्यात आलं होतं. यामध्ये रात्री 12 वाजता वाढ करून 60,000 क्युसेक इतका विसर्ग भीमा नदी पात्रात सुरू आहे. आज 5 ऑगस्ट सकाळी 6 वाजण्याच्या आकडेवारीनुसार धरणात दौंड इथून मिसळणाऱ्या पाण्याचा विसर्ग सध्या 1,61,848 क्युसेक इतका आहे. धरणात एकूण 115.46 TMC पाणीसाठा जमा झालाय. यात उपयुक्त पाणीसाठा 51.80 TMC इतका आहे. उजनी धरण सध्या 96.70% आहे. धरणाचे आणि पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आत्ताच HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.